ओम शांती। संत ज्ञानेश्वर म्हणजे 13व्या शतकातील महान अलौकिक पुरुष, परमार्थिक क्षेत्रामध्ये भूतो न भविष्यती असे एक व्यक्तिमत्व म्हटले तरी वावगे ठरणार नाही। वर्तमान काळात मनुष्याचे जीवन तणावपूर्ण आहे। अशा तणावपूर्ण वातावरणात समस्त मानवजातीला सुखशांतीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका, अमृतानुभव असेही म्हटले जाते। असं म्हटलं जातं, ऐसा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी, कारण यामध्ये सर्व समस्यांचे समाधान आहे। ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नेवासा या गावी प्रवरा नदीच्या तीरी असलेल्या महादेवाच्या मंदिरातील खांबाला टेकून शके 1212 वयाच्या केवळ 15व्या वर्षी पूर्ण केला। आज ज्ञानेश्वरी प्रत्येक मनुष्यासाठी एक संजीवनी आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी शके 1218 कार्तिक महिन्यात क्षेत्र पंढरपूर येथे एकांत सुखाचा लाभ घेण्यासाठी जिवंत समाधी घेण्याचा निश्चय केला। गुरुवारी त्रयोदशीस दुपारी आळंदी गावामध्ये इंद्रायणी नदीच्या काठी सिद्धेश्वराच्या मंदिराच्या डाव्या बाजूस अजान वृक्षाखाली समाधीस्थ झाले। याच ग्रंथाचे आध्यात्मिक रहस्य समजून घेण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाला अवश्य भेट द्या। ओम शांती। ओम शांती। आपण बघत आहो की पहिल्या अध्यायामध्ये ओवीच्या रूपामध्ये अर्जुन आणि श्रीकृष्णाचा जो संवाद आहे, खूप मजेचं हे एक वार्तालाप आपल्यासमोर आपण ठेवत आहोत आणि यामध्ये आपल्या दर्शक श्रोतांनाही खूप काही मला वाटतं याच्यामध्ये अभिमान म्हणा किंवा कुतूहल वाटत असेल की खरोखर हे जे संभाषण आहे आपल्या मनामध्ये रात्रंदिवस चालत असतं। म्हणजे एकटा अर्जुन नाही आहे, परंतु आपण सर्वजण अर्जुन आहोत, ज्ञानाला अर्जन करणारे आहोत। परंतु आपल्या जीवनाची परिस्थिती, ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये दुःख येतं, आपण चोहीकडे ज्यावेळेला दुःखामध्ये फसलेलो असतो, तर त्यावेळेला आपल्या मनाच्या अवस्थेचं जे वर्णन आहे या पहिल्या अध्यायामध्ये खूप सुंदर रूपानं माऊलींनी केलेलं आहे की मन इतकं काही चंचल आहे की त्या मनाला आपण रोखणं, त्याच्यावर कंट्रोल करणं हे खूप महत्त्वाचं असतं। आणि ज्या वेळेला आपण आपल्या संकल्पावर विजय प्राप्त करतो त्यावेळेला आपण मन जिंकल्यासारखं आहे। म्हणून जसं आपण मागच्या अध्यायामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये ओवीमध्ये ज्या वेळेला बघितलं की आपण ज्या वेळेला वारंवार मागतो त्यावेळेला कुठंतरी आपण खाली पण ईश्वराला दर्शवतो की मी जीवनामध्ये खाली आहे, अभावामध्ये आहे, हे ईश्वराला आपण आपल्या बोलण्यामधून दर्शवतो। जसं एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मी सांगतो आणि त्या गोष्टीवरून तुमच्या लक्षात येईल। एकवेळी एक जो शेठजी आहे त्यानं मोठ्या मंदिराचं निर्माण केलं। निर्माण केल्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी ब्राह्मण, मोठे मोठे शेठ लोक सर्वांना बोलविलं। मंदिराचा जीर्णोद्धार झाला, मंदिर सर्व लोकांसाठी दर्शनासाठी खुलं झालं आणि रोज लोक दर्शन घेणार जाणार, सर्व काही चांगल्या प्रकारे चालू होतं। मंदिराचं नाव लौकिक बी चोईकडे झालं होतं। तर फक्त ज्यानं मंदिर बांधलं तो जीर्णोद्धाराच्या दिवशी उपस्थित होता, नंतर आपल्या बिझनेसमुळं काही कारणांमुळं त्याला येता येत नव्हतं। एक दिवस त्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला की कुठंतरी त्याचा घाटा झाला आणि त्याला काही पैशाची गरज पडली। मदतीचा हात दोस्तांकडे मागितला तर दोस्तांनी जितकं होता येईल तितकं त्याला दिलं, परंतु रक्कम खूप काही मोठी होती आणि त्याला आवश्यकता होती।
मग रात्री झोपताना त्याला एक आठवण आली की अरे आपण मंदिर वाहन दिले आणि ज्यावेळेला आपल्यावर संकट येतं त्यावेळेला ईश्वर धावून येऊन आपली मदत करतो. आपण तर एवढं मोठं मंदिर बांधलेलं आहे आणि इतके काही भक्तगण लोक जातात आणि त्या भावनेचं भाडं ईश्वर त्यांना देतो आहे. मग मी का हा प्रयोग करू नये, कारण मी तर इतकं काही दिलेलं आहे तर माझी ईश्वर सर्वात अगोदर इच्छा माझी पूर्ण करणार हे त्याला मनामधून एक संकल्पामध्ये आलं. आणि त्यावेळी त्यानं काय केलं की झोपताना हा विचार केला की सकाळी सकाळी 5 वाजताच मंदिर उघडते आणि लोकांची लाईन सुरू होते ईश्वराकडे मागण्यासाठी. मग मी असं करतो की उद्या लवकरात लवकर पहिला माझा नंबर लागला पाहिजे, पहिला मीच ईश्वराकडे मागण्यासाठी तिथं उपस्थित पाहिजे, म्हणजे माझी जी डिमांड आहे ईश्वर लवकर पूर्ण कराल. परंतु झालं काय की सकाळी सकाळी ज्या वेळेला तो आरतीचं ताट वगैरे नारळ घेऊन ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी गेला तर त्यावेळेला मंदिराचं दरवाजा उघडलेला होता, पुजाऱ्यानं सर्व काही पूजा चालू पण केलेली होती. तर एक समोर एक व्यक्ती त्याच्या अगोदर ईश्वराकडं काहीतरी मागत होता. याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की मी इतका लवकर येऊनही माझ्या अगोदर पण कोणी उभा आहे म्हणजे काही मागतो आहे. मग तो व्यक्ती हा जो शेठ आहे त्याच्या मागं जाऊन उभं राहिला. उभं राहिल्यानंतर बघितलं की हा काय मागतो आहे. तर मजेची गोष्ट आहे की तो व्यक्ती 100-200 रुपयाची मागणी ईश्वराकडे करत होता की घरामध्ये पत्नी आजारी आहे आणि मला औषधासाठी पैसे नाही आहे. तर ईश्वराला सांगत होता की कोणाला तरी आज तू माझ्या मदतीसाठी नक्की कर की जी मला मदत मिळाली तर तुझा मी ऋणी राहील आणि ती मदत त्या व्यक्तीची पुन्हा मी वापस करेल. तर वारंवार अशी ज्या वेळेला तो विनवणी ईश्वराकडे करत होता मागं उभं राहिलेला जो शेठ आहे तो ते ऐकत होता. तर मजेची गोष्ट की वारंवार हे म्हणत होता ऐकत होता शेठनं मनामध्ये विचार केला की अरे फक्त याची जी डिमांड आहे 100-200 रुपयाची आहे, मला तर 5 लाखाची गरज आहे. मग शेठच्या मनामध्ये विचार आला आणि खिशामध्ये हात घातला आणि 200 रुपये काढून तो जो व्यक्ती ईश्वराकडे 200 रुपये मागत होता ते त्याच्या खिशात टाकले. व्यक्ती जो पैसे मागत होता त्याच्या अगोदरचा गरीब होता, परंतु त्याला इतकी काही खुशी झाली की खरोखर ईश्वर तू माझं ऐकलं आणि मला तू 200 रुपये दिले, खूप प्रसन्न झाला. आणि प्रसन्न होऊन ज्या वेळेला तो बाहेर जायला लागला ईश्वराला धन्यवाद दिला. ज्यावेळेला याची वेळ मागण्याची आली त्यावेळेला शेठजी ईश्वराला सांगतो की ईश्वरा तू काही कर, मला खूप संकटामध्ये आहे, 5 लाखाची गरज आहे, आज काही करून तू मला 5 लाख कोणत्याही व्यक्तीच्या द्वारे कोणाच्याही द्वारे मला आज 5 लाख रुपये पाहिजे. तर जसं तो हट्ट धरून ईश्वराकडं पैसे मागत होता तर वारंवार त्याला एक निश्चय होता की जर माझ्या समोरच्या व्यक्तीची अपेक्षा इच्छा ईश्वरानं पूर्ण केली तर माझी पण करणार. तर एक खूप छान प्रसंग त्याच्यासमोर आला. तो प्रसंग असा आला की ज्या वेळेला तो ही मागणी करत होता पैशाची त्यावेळेला आकाशवाणी झाली आणि ईश्वरानं सांगितलं की हे वत्स, आता तुझी अपेक्षा मी त्यावेळेला पूर्ण करू शकतो की एखादा करोडोपती माझ्याकडे मागण्यासाठी जर आला तर मी त्याला म्हणन की याचे 5 लाख तू त्याला याला उसने दे, त्यावेळेला तुझी जी अपेक्षा आहे ती पूर्ण होऊ शकते. तर व्यक्ती आश्चर्यचकित झाला आणि
त्यांना समजून घेतलं की खरोखर ज्या ज्या वेळेला मी ईश्वराकडे येतो त्यावेळेला फक्त मागण्या करता येतो आणि माझी डिमांड त्यावेळेला पूर्ण होईल की ईश्वराकडं कोणी करोडो मागण्यासाठी आला तर त्याला हे 5 लाख रुपये काहीच वाटणार नाही कारण तो करोडोपती पण भिकारीच असणार तो म्हणणार की ईश्वरा मला तू इतके दे त्याला वाटेल की अरे मला तर करोडो पाहिजे आणि हा तर फक्त 5 लाख मागू राहिला तर हे 5 लाखाची जी डिमांड आहे तो व्यक्ती तुझी पूर्ण करू शकतो त्यावेळेला ईश्वरानं खूप छान शेठजीला उत्तर दिलं की हे शेठजी तू फक्त माझ्याकडं मागण्यासाठी आला ज्यावेळेला तुला गरज पडली म्हणून कधीकधी मला भेटण्यासाठी पण तू येत जा जर भेटण्यासाठी तू जर रोज आला तर तुला मागण्याची गरज जीवनामध्ये कधी येणार नाही म्हणजेच अगर जिंदगी के अंदर आपने देना सुरू कर दिया तो आपको लेने की नौबत मांगने की नौबत आती नहीं है। दूसरा ज्या ज्या वेळेला आपण ईश्वराकडे जातो फक्त मागण्यासाठी न जाता जर भेटण्यासाठी आपण गेलो ईश्वराला जर कधी जाऊन तुम्ही मंदिरामध्ये म्हटले की आज ईश्वरा मला काहीच नाही पाहिजे तुझ्याकडून कधी काही नको फक्त तू मला पाहिजे आणि मी तुझ्याशी गप्पा करण्यासाठी आलेलो आहे भेटण्यासाठी आलेलो आहे बघा त्या दिवशी तुम्हाला जीवनामध्ये किती आनंद निर्माण होईल तुम्हाला जीवनात काही नको आहे फक्त ईश्वराला तुम्ही सांगा की मला तू पाहिजे तू आहे तर सर्व आहे म्हणून आपल्या तुकारामांच्या काव्यामध्ये जे वर्णन आलेलं आहे की तुकाराम महाराज अशी काही हस्ती होती की त्यांना फक्त बुद्धीमध्ये विठ्ठलाचंच नाव त्यांच्या बुद्धीमध्ये मनामध्ये दुमदुमत होतं त्यांना सांसारिक सुखाच्या ज्या वस्तू आहे त्याकडे ते कधी आकर्षित झालेच नाही कारण ज्या वेळेला विठ्ठल नामामध्ये इतकी काही त्यांना ताकद आत्म्याला एनर्जी त्यांना मिळत असे की त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी कोणत्याही प्रकारे त्यांच्या मनावर परिणाम करत नव्हत्या आज आपल्या जीवनामध्ये छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे खूप मोठा परिणाम करतात आणि त्यामुळं आपलं जे जीवन आहे जीवनामध्ये एक अभाव म्हणा किंवा दुःख म्हणा ते कुठंतरी आपल्याला दिसून येतं त्याप्रमाणे महाराजांनी जे ओवीमध्ये वर्णन केलेलं आहे खूप सुंदर वर्णन इथं केलेलं आहे की जी गोष्ट मला जीवनामध्ये दुःख निर्माण करेल किंवा ज्याच्यापासून मी तुझ्यापासून दूर जाईल आणि ते दुःख जे आहे ते दुःख मला सहन होणार नाही मी राज्य भाग्य जरी स्वीकार केलं तरी ते दुःख माझ्या मनात सलत जाईल परंतु आज दुर्दैव असं की आपण कलियुगामध्ये बघतो आहे की मनुष्यांना पाप करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची जी भीती आहे ती नष्ट झाल्यामुळं डोळ्यावर पट्टी बांधून लोक धर्माच्या विरुद्ध कार्य करण्यास तयार होतात म्हणजेच पाप आणि पुण्य ह्या ज्या गोष्टी आहे याचा ते विचार करत नाही आज दुनियामध्ये आपण अशा लोकांना पण बघत आहोत म्हणून हे देवा ह्या कौरवांचा वध करावा आणि मग आम्ही राज्याचा उपभोग घ्यावा या न घडणाऱ्या गोष्टीचं तुम्ही नाव घेऊ नका असे अर्जुन म्हणतो मग श्रीकृष्णांना हा प्रश्न पडतो की हा तर यांना विसरायला तयार नाही आहे आणि यांना विसरायला तयार नाही आणि माझी पण अपेक्षा ठेवतो की मी पण समोर पाहिजे एका म्यानामध्ये एकच तलवार राहू शकते त्याप्रमाणे या तर मी राहील या तर तू देहांचं सुख घे दोन्ही गोष्टी बरोबर राहू शकत नाही तर हे ज्यावेळी अर्जुनाला स्पष्ट करून श्रीकृष्ण भगवानाला सांगायचं तर त्यावेळेला अर्जुन जी काही तुलना कौरवांची करतो की कौरव युद्धासाठी जरी उन्मत्त झालेले आहे हे अभिमानमध्ये भुलले जरी पा संग्रमा आले तरी आम्ही हित आपले जाणावे लागे
हे ऐसे कैसे करावे जो आपुले आपण माराचे जानत जानतंची सेवावे काळकुट हाजी मार्ग चालता पुढा शिव झाला अवचिती तो तव चुकविता लाभो आदी आस्ता प्रकाशु सांडवा मंग अंधकूप आसरावा तरी तेथ कवनु देवा लाभो सांगे हा समोर आग्नी देखोनी जरी नवसीचे वसुंडुनी। म्हणजे खूप छान वर्णन माऊलींनी ओवीमध्ये केलेलं आहे की जर वाटेत चालताना आपल्या समोर जर सिंह आला, त्यांना जर गर्जना जर केली, तर आपण त्याच्या समोर न जाता रस्ता चुकून कुठंतरी आपण आपली त्यावेळेला आपली सेफ्टी कशी होईल हे आपण बघणार। म्हणजे आज हे उन्मत्त उदंड लोक समाजामध्ये आपण बघतो, समजदार लोक उदंड लोकाच्या नादी लागत नाही का? कारण आपल्याला माहीत असतं की ज्यांनी अनैतिकतेचा सहारा घेतलेला आहे त्या लोकांच्या बरोबर आपण तोंडाला तोंड देणं म्हणजे आपल्याला समाज मूर्खामध्ये काढेल। की समोरचा तर मूर्ख आहे परंतु तू त्याच्या तोंडाला तोंड देतो म्हणजे तू पण मूर्ख झाला। समोरचा जर क्रोध करत आहे आणि तू जरी क्रोध केला त्याचं बघून तू केला तर त्याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये अंतर काय झालं? मग त्यावेळेला आपण नेमकं काय करायला पाहिजे? तर त्यावेळी आपण त्याच्यासमोर शांतीचा परिचय देणं हे आपलं कर्तव्य बनतं। आणि याचे अनेक उदाहरण आपण बघितलेले आहे जीवनामध्ये। की ज्यावेळी एक उदाहरण तुम्हाला मी देतो की ज्यावेळेला अशी परिस्थिती जीवनामध्ये आपल्यासमोर येते त्यावेळी आपण नेमकं आपल्या शक्ती आणि गुणांचा कसा परिचय दिला पाहिजे। तर एकदा गौतम बुद्ध एका गावामध्ये प्रवचन देण्यासाठी चालले होते। तर गावामध्ये प्रवचनाच्या स्थळावर पोहोचण्याच्या अगोदर एका गावामध्ये त्यांच्या शिष्यांबरोबर असताना काही लोकांनी काही अपशब्द त्यांना ऐकविले आणि ते अपशब्द इतके काही खराब होते की त्यांच्या शिष्यांना खूप वाईट वाटलं। आणि त्या शिष्यांनी गौतम बुद्ध बरोबर असल्यामुळं काही प्रतिउत्तर त्या लोकांना केलं नाही। परंतु पुढं रस्त्यामध्ये गेल्यानंतर चालता चालता शिष्यांच्या मनामध्ये वारंवार त्या लोकांचे शब्द कुठंतरी कानामध्ये गुंजत होते। ज्यावेळी गौतम बुद्ध त्या लोकांना हे सांगून तिथून पुढे निघाले की गावामध्ये प्रवचन आहे आणि ती प्रवचन झाल्यानंतर तुमच्या शब्दाचं आम्ही उत्तर देऊ, परंतु आम्हाला तुम्ही तिथं जाऊन द्या, ते प्रवचन होऊन द्या आणि यथावत तुमच्या सर्व प्रश्नांचं आम्ही उत्तर देऊ। तर ज्यावेळेला रस्त्यामध्ये चालता चालता लोकांनी त्यांचे जे शिष्य होते त्यांनी ज्यावेळेला हा प्रश्न गौतम बुद्धांना विचारला तर त्यावेळेला गौतम बुद्धांनी खूप छान उत्तर शिष्यांना दिलं की समजा लोक आपल्याला शिव्या देतात आणि आपण जर प्रतिउत्तर केलं, तुम्ही रस्त्यामध्ये चालता चालता कोणी केळी खाऊन केळीचा शिलका जो आहे तो टाकलेला आहे, आता आपल्याला हे माहीत आहे की केळी तर त्या व्यक्तींना खाल्लेली आणि जर केळीवर आपलं जर पाय चुकून पडला आणि आपण जर सटकलो तर आपल्याला काही ना काही इजा होऊ शकते, आपलं कंबर पण मोडू शकतं। मग खराब चीज आहे, खराब चीज त्यांनी दिलेली आहे, ती आपल्या काही कामाची नाही आहे। गौतम बुद्ध शिष्यांना सांगतात की जर ती खराब वस्तू आहे, ते शब्द जर खराब आहे आणि आपल्या ते कामाचे नाही आहे तर आपण ते का घ्यावे? आपण खराब वस्तू एखादा आपल्याला देतोय आणि आपण जर त्याचा स्वीकार करत नाही तर ती वस्तू कोणाकडे राहिली? त्यांच्याकडे राहिली। म्हणून जर कोणी क्रोध करत आहे तर त्याला क्रोध करून द्या, तुम्ही घेऊ नका, ऑटोमॅटिक तो व्यक्ती काही काळानंतर शांत होतो, त्याला कुठंतरी एक महसूस होतो आपल्या गलतीचा, त्याला पश्चाताप होतो।
दुसऱ्याचं जर परिवर्तन आपल्याला करायचं असेल तर खराब वस्तू न घेता आपण त्याला शांतीचा परिचय देणं हेच त्यावेळी यथायोग्य असतं। म्हणून कितीतरी लोकांनी धर्म संस्थापकांना त्रास दिला, त्यांचा छेड केला, परंतु त्याचं कधीही प्रतिउत्तर ह्या लोकांनी त्यांना दिलेलं नाही आहे। प्रतिउत्तर देताना फक्त शांतीचा परिचय दिलेला आहे, प्रेमाचा परिचय दिलेला आहे, आणि याच्यामुळं त्यांचं जे हृदय आहे, अपोजिट जो पक्ष आहे, विरोधी जे आहे, त्यांचं हृदयमधून विदीर्ण होऊन जातं, प्रेमानं भरून जातं। म्हणून आपण जीवन जगत असताना अशा समाजामध्ये येणारे जे लोक आहे तर ते उत्तेजित झाल्यानंतर आपणही उत्तेजित होणं ही आध्यात्मिकता नाही आहे। आध्यात्मिकता आपल्याला जीवनामध्ये हे शिकवते की त्यांनी क्रोध केला आणि आपणही क्रोध करणं म्हणजे तुमच्यामध्ये कुठंतरी शक्तींची कमी आहे। इथं एक प्रश्न निर्माण होतो, काही काही जे लोक आहेत हे त्यावेळेला हे समजतात की माझी चूक नसतानाही जर कोणी मला आरोप लावतंय, प्रत्यारोप करतं, तर त्यावेळेला मी चूप का बसावं। परंतु आपल्याला ह्या गोष्टीची एक जाणीव करणं गरजेचं आहे की दुसऱ्यांपुढं नम्र होणं हे आध्यात्मिक जीवनाचं लक्षण आहे, कमजोरीचं लक्षण नाही आहे। काही लोक हे समजतात की दुसऱ्यांपुढं विनाकारण आपली चूक नसतानाही झुकणं हे काही गरज नाही आहे किंवा हे चुकीचं आहे। वास्तविक आध्यात्मिक सिद्धांत आपल्याला सांगतो की आपली चूक असू नसू जर तुम्ही सत्य आहात तर तुम्हाला स्पष्ट करण्याची गरज नाही आहे। वेळेमध्ये इतकं काही बल आहे, इतकी मोठी ताकद आहे की तुम्हाला वेळ सिद्ध करणार आहे, त्याच्यामुळं तुम्हाला सिद्ध करण्याची गरज पडत नाही। आणि जसं आपण बघतो की नम्र व्यक्ती का झुकतो, त्याच्यामध्ये ते एक बल असतं आणि ते बल त्यांना आध्यात्मिक शक्तीद्वारे प्राप्त केलेलं असतं। म्हणून आपण बघतो की ज्यावेळेस तुफान वारं येतं किंवा पाऊस येतो आणि तुफान वाऱ्यांमध्ये जे बांबूचे पेड असतात ते जडापासून उखाडतात, परंतु आंब्याचे वृक्ष जर फळानं त्याला फळं आलेले आहेत, पिकलेले आहेत, तर ते झुकतात आणि त्याचा जो मालक आहे त्याला आधार देतात, दुसरा आधार देऊन त्याला बांधतात, कारण ते झुकले जातात आणि झुकल्यानंतर आपल्याला त्याच्याकडून जे फळ मिळणार आहे ते स्वादिष्ट आणि गोडच मिळणार आहे। म्हणून झुकता वो है जिसमें जान होती है, अकड़ता वो है वो तो मुर्दे की निशानी होती है। हे का म्हटलेलं आहे की अहंकारी व्यक्ती मुर्द्यासारखा असतो, कारण एकदा आत्मा निघून गेल्यानंतर मुर्दा कधीही झुकू शकत नाही, वो तो ताईटची ताईटच राहणार। तर अहंकारी व्यक्तीची जी उपमा आहे ती एक मुर्द्याबरोबर केलेली आहे। एक सद्विवेक बुद्धीवाला जो व्यक्ती आहे, नम्र जो व्यक्ती आहे, त्याची उपमा इतकी काही श्रेष्ठ संतांच्या तुलनेमध्ये केलेली आहे की त्यावेळी व्यक्ती झुकतो, नम्र बनतो, तर नम्र बनणाऱ्या व्यक्तीला लोक उठवतात। त्याच्या जीवनामध्ये जर संकट आलं, सतसत चांगल्या व्यक्तीची कोणीही गुणगान करणार, तो ह्या विश्वाला सोडून जरी गेला, शरीराला सोडून जरी गेला, तर त्याच्या गुणाचा जो सुगंध आहे हा सुगंध चोहीकडे दरवळला जातो, त्यामध्ये तो जातो फक्त शरीरानं, पण आत्माचा जो सुगंध आहे, आत्म्याचे जे गुण आहे, त्या गुणांना तो लोकांच्या मनावर छाप छोडून जातो। मग आपण बघतो की आज मदर तेरेसा आहे, स्वामी विवेकानंद आहे, कितीतरी आज आपल्यासमोर ज्यांनी समाजकार्य केलेलं आहे, ज्यांनी कोणत्याही प्रकारचा जीवनामध्ये घेण्याचा भाव नाही ठेवला, परंतु लोकांचे दुःख दूर करण्याचा भाव ठेवला, तर लोक त्यांना आज फोटोच्या माध्यमाद्वारे, मंदिराच्या माध्यमाद्वारे त्यांची पूजा करतात।
का करतात? कारण त्यांनी समाजाकडून घेण्याची भावना नाही ठेवली, देण्याची भावना ठेवली. आणि देण्याची भावना ठेवल्यामुळं आज आपण बघतो की लोक त्यांचे कुठं ना कुठं पुतळे बनवतात, जयंती उत्सव मनवतात, पुण्यतिथी मनवतात. मग आता आपण विचार करायचा की आपण जर ह्या संसारामधून जाताना जर लोकांना काही दिलंच नाही तर लोक आपल्याला आठवण करतील का? फक्त आपण स्वतःच्या स्वार्थासाठी केलं आहे, जे काही बंगला बांधला, गाडी घेतली, फक्त आपलं चार घरामधले जे कुटुंब आहे त्यांच्यासाठी जर केलं तर तुम्ही काय मोठं जीवनात केलं? हे तर सर्व काही करतात. जीवनामध्ये मोठं तुम्ही मनानं झालं पाहिजे. मनाची श्रीमंती ही धनाच्या श्रीमंतीपेक्षा खूप मोठी असते. आणि तीच श्रीमंती आपण मागं जर सोडून गेलो तर लोक आपल्याला कधी म्हणत नाही की तो व्यक्ती गेला. लोकांना वाटतं की नाही, तो व्यक्ती आज आहे, त्याच्या प्रेरणा आजही समाजामध्ये पुस्तकांच्या माध्यमामधून, काव्यांच्या माध्यमामधून कुठं ना कुठं तो समाजाला देऊन गेलेला आहे. आणि त्याचं जे ऋण आहे हे समाजावर कायम असतं. म्हणून हा जो संवाद आहे हा खूप छान आहे. आपण ओवींच्या माध्यमाद्वारे जीवनामध्ये कसे आध्यात्मिक पैलू जर आपले आले तर आपलं जीवन किती आनंदी बनेल हे आपण बघत आहात. ओम शांती.